मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशी संदर्भात त्या ठिकाणी रितसर मुद्देनिहाय उत्तर दिली जातील। चौकशीला पूर्णपणे प्रतिसाद देऊ, परंतु चौकशी करणाऱ्यांना मला सांगायचं आहे की माझी चौकशीची मागणी आहे, ज्या अनेक मुद्द्यांपैकी एक मुद्दा आहे की पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं कॉम्प्युटर आणि फर्निचर खरेदीसाठी 300 कोटी रुपये आतापर्यंत खर्च केल्याची माहिती आहे। कागदपत्रांसमवेतने या ठिकाणी तक्रार ज्या अथॉरिटीकडे करायची ती करणारच आहे, प्रेस घेणारच आहे, पण माझी आता या ठिकाणी सरकारला विनंती आहे की पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कॉम्प्युटर आणि फर्निचरच्या 100 कोटीच्या झालेल्या खर्चाची चौकशी करावी आणि त्या ठिकाणी पारदर्शक सरकार